आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बाबा बाबा राहू द्या. बस 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 तुम्ही थांबा आता. बस आपण सांगू कोणाला तरी, दुसऱ्याला सांगू. या खाली काका. आता तुम्ही कुठे कोणाला शोधायला जाणार आहे? उगस तुम्हाला त्रास होणार त्याचा. राहू दे, आतून साफ करून झाले, फक्त बाहेरचं थोडस राहिलंय, लगेच होऊन जाईल. आणि तुम्ही तुम्ही कशाला उचलताय ते? ठेवा ठेवा, तुम्ही ठेवा. झालं 5 मिनिटात झालं, ठेवा. भाऊजी अहो, हे काय तुम्ही एकटेच टाके साफ करताय? बघ आता बाबा, अहो राणा कुठे आहे? अरे नाही ग वहिनी, राणा दादा घरात नाहीये म्हणून मी साफ करतोय. आणि काय फरक पडतो मी केलं काय राणा दादाने केलं काय? जाऊ दे. बाबा मला वाटतंय हा वृंदाताईचा प्लॅन आहे. तिने मुद्दामून राणाला कामासाठी बाहेर पाठवलंय, कारण आकाशने घरातली सगळी कामं करावी असं वाटतंय तिला. आकाश हे काय काम सुरूच आहे अजून? बाहेर असू दे, असू दे, कर कर. अगं खर तर यांनाच सांगणार होते, किती वेळा सांगितलं पण यांचं लक्ष असतं, ऐकतील तर शपथ. अग ताई, पण राणा असताना टाके धुवायला काढायचे ना? अग तसंच ठरलं होत, त्यांच्याकडूनच करून घेणार होते, पण यांची कामं काही संपतच नाहीत ग. म्हणजे बघ ना, आता सकाळी लवकर उठून सत्यशीलकडे जा. बरं आता ते काम करू नको म्हटलं तर समीरचे पैसे कसे परत करणार ना? म्हणून आकाश काय परका आहे का आपल्याला? अगं या घरातलाच आहे तो, या कुटुंबातला सदस्य आहे, आणि मुळात बाबांसाठी दोघेही मुलासारखे आहेत. काय बाबा? हा, त्यामुळे घरातली कामं दोघांपैकी कोणीही केली काय? काय बिघडतंय आकाश? बरोबर आहे ना? हा हो. बघ मी काय सांग. हा, हे तुझं काम झालं ना की फ्रेश होऊन घे. तुझ्यासाठी गरमागरम शिरा केलाय. अरे ओवी सांगते, आमच्या भाऊजींना शिरा खूप आवडतो म्हणून म्हंटल आज शिरा करते. हा, काम झालं की फ्रेश होऊन घे तू. आकाश भाऊ थांब, दे तो ब्रश इकडे दे. तू उतर रे खाली, खाली उतर तू. का? मी करतो, तुला करायची काय गरज नाही. तुझ्या आतमध्ये फ्रेश होऊन घे, दे. काय झालंय काय तुम्हाला सगळ्यांना? मी टाकी साफ केली तर आपल्या घरावर काय आभाळ कोसळणार आहे? आणि तू तू आधी घरात जा, बाहेर ना आलेस इकडे पाणी पडतंय, ओला होशील तू. जा आज जा, कपडे बदलून घे, जा हे बा, 5 मिनिटाचं काम राहिलं, जा. वृंदा, टाकी कोणाकडून धुवून घेतलीस तू? आपल्या आकाश कडून. का? मी तुला काल म्हणलं की मी धुतो ती टाकी, तेव्हा काय म्हणलीस तू मला? एवढी काय घाई नाहीये. हा मग काय झालं? काय काय झालं म्हणजे? अशी काय अचानक घाई निर्माण झाली की आकाश भाऊ कडून तुला ती आजच टाकी धुवून घ्यावी लागली? अहो पण आकाशला काहीच प्रॉब्लेम नव्हता ती टाकी धुण्यामध्ये. नसेल त्याला प्रॉब्लेम, त्याला नसेल प्रॉब्लेम, पण तो आपल्या घरी नवीन आहे, एवढी साधी गोष्ट कळत नाही का तुला? नाही बरोबर, तो नवीन नवीन म्हणून या घरात आयुष्यभर नवीनच राहणार, पण तुम्ही इथली सगळी कामं करून आयुष्यभर जुनेच राहणार. काय बोलू राहिली? बरोबर बोलते. आणि हे सगळं तुम्हाला तुमचा मान मिळावा ना म्हणून करते.
काही कठीण काम सांगितलं नव्हतं आकाशला? तेलाच्या गाण्याला झुंप आणि ते दिवसभर ओढत बस असं सांगितलं होतं का? हा तुम्ही त्या जागी असतात ना तर गप गुमाने केलं नसतं तुम्ही हे काम? पण वृंदा मी पण नाही बिंड नाही, तुम्ही आता एक शब्दही बोलायचा नाही हे कालच सांगितलंय मी तुम्हाला. त्यामुळे आता जोपर्यंत मी तुम्हाला तुमचा जावई म्हणून मान मिळवून देत नाही तोपर्यंत तुम्ही काही बोलायचं नाही. ताई ताई अगं काय करतेस तू, कशाला उगा सगळ्या गोष्टीत आणतेस? तुझ्या या अशा वागण्यामुळे नाती तुटतील एक दिवस. आणि एकदा का नाती तुटली ना मग ती जोडणं फार कठीण होईल. तुला मी आईच्या जागी बघतो, तू जर असं वागशील तर कसं होईल सांग? दादा. अरे रतन ये काय ऑर्डर मिळाली का? कसली ऑर्डर दादा, एक ऑर्डर नाही मिळाली. अहो आधी गेल्यानंतर लोक आधी कसं चहा थंड काहीतरी मागवायचे, अहो आता साधं कोणी पाणी पण विचारत नाही. ह्या झाल्या प्रकरणावरून आहे ना आपल्यावरचा विश्वासच उडालाय लोकांचा. काय टेन्शन घेऊ नको, ऑर्डर नाही मिळत आहेत ना. ठीक आहे जाऊ, माझ्याकडे एक नवीन प्लॅन आहे. आपण नवीन दुकान टाकूया नवीन जागेवर. काय दुकान? ते पण नवीन. आणि तिकडे काय विकणार? रिटेल भाज्यांचं दुकान टाकायचं. हो हे बघ, आता एवढं सगळं होऊन आपल्याला ऑर्डर्स मिळत नाहीत हे माहिती आहे ना, मग शांतपणे एक दुकान टाकूया. रतन तू एक काम कर, तू मार्केटमध्ये एखादं दुकान भाड्याने मिळतं का बघ, किंवा एखादी जागा जिथे आपल्याला दुकान टाकता येईल. किती काय भाडा आहे सगळं बघ, पुढचं बघू काय करायचं. पण दादा